या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। दोन दिवसांच्या संचारबंदीनंतर सोलापूरकर सोमवारी मोठ्या संख्येने बाहेर पडलेत। अत्यावश्यक सेवा वगळता सरसगट दुकाने सुरू झाली नाहीत, मात्र दुकाने सुरू करण्याच्या नजरेने सर्वच व्यापारी आणि कामगार आपापल्या दुकानासमोर उभे राहिलेत। भाजी मार्केट किराणा दुकानासह अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। शिवाय सोलापूर शहरातील सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहन दिसत आहेत। लॉकडाऊनच्या भीतीपोटी सर्वत्र आता धावपळ सुरू झाली आहे। रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला लागणारी औषधं रुग्णालयांनीच उपलब्ध करून द्यावीत। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधं आणायला सांगू नयेत। शिवाय औषधांच्या किमती शासन मान्य दरानेच आकाराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेत। राज्यात कोरोनाची परिस्थिती भयानक आहे। कोरोना रोखायचा असेल तर गर्दी न करणं आणि इतरांच्या संपर्कात न येणं हाच त्यावर उपाय आहे, असं सांगतानाच उद्या गुढीपाडवा असून परवा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्यामुळे हे दोन्ही उत्सव घरीच आनंदानं साजरे करा प्रशासन आणि सरकारच्या वतीनं, असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। कोरोनाच्या संकट काळातही केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे। हा महाराष्ट्राचा अपमान आहे। राज्यातील विरोधी पक्षानं याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे, परंतु त्यांना केंद्र सरकारची ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार उरणार नाही, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। सिद्धी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, पारदर्शी व्यवहार म्हणजे सिद्धी डेव्हलपर्स। सोलापूरला जोडणाऱ्या चारही महामार्गावर सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत तुमच्या बजेटमध्ये 1000 स्क्वेअर फूट पासून 5000 स्क्वेअर फूट पर्यंत सर्व सोयींयुक्त ओपन प्लॉट्स। ऑफिस पत्ता 13 क्रॉस रोड बिल्डिंग जुना पुणा नाका सोलापूर। संपर्क 96 73 60 09 00 आणि 95 95 55 57 25। सिद्धी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, विश्वास पारदर्शी व्यवहाराचा। राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे। तज्ञांच्या मते मे अखेरपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील, त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्यायच नाही, असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत। महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरलंय, त्यामुळेच उठसूट लॉकडाऊन केला जातोय, असं सांगतानाच महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते। यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली। राज्यात रविवारी दिवसभरात तब्बल 63,000 जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चाललाय। कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 14 एप्रिलला कॅबिनेट बैठकीनंतर याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। ऐक ना, आपण घर कधी घ्यायचं? अगं, मी पण तोच विचार करतोय, आणखी किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं? तेच तर, मी पण हाच विचार करते। ऐक ना, प्रल्हाद नगरात गुलमोर आणि मधुबन अशा दोन रेसिडेन्सी मध्ये 3 इमारती उभारल्या आहेत। हो, अगदी बरोबर, विजापूर रोड सैफुल पासून अगदी हाकेच्या अंतरावर अत्यंत सुसज्ज पद्धतीचं बांधकाम, पार्किंगची सोय, लहान मुलांना खेळण्यासाठी आणि वयोवृद्धांना सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी सुमारे 5,000 स्क्वेअर फीट जागेत सोसायटीचं मैदान। हो ना, हॉल बेडरूम मध्ये फुल साइज विंडो, प्रदूषण विरहित हवा, ग्रॅनाइट मध्ये बसवलेल्या चौकटी, सर्व खोल्यांमध्ये इटालियन मार्बल, ISI मार्क असलेले लाइट फिटिंग, नळ फिटिंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नळाला 24 तास पाणी। हो, हे मात्र खरं बोलली, इतक्या सगळ्या सोयी तेही अगदी माफक दरात।
प्रोजेक्ट बाय तनिष्का इंटरप्राइजेस, पत्ता प्लॉट नंबर 56 57 58 19/3 प्रल्हाद नगर, SRPF कैम्प च्या पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क चंद्रकांत दंतकाळे 98 60 09 30 60, आदित्य दंतकाळे 96 37 13 05 03। तर मग चला या गुढीपाडव्याला गुलमोहर मधुबन या रेसिडेन्सी मध्ये स्वतःच्याच घरात गुढी उभी करू। कोरोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं पालन राज्य सरकार करत आहे, मला याचं आश्चर्य वाटतं। जी 3 राज्य अपयशी ठरली आहेत असं सचिव म्हणत आहेत, तिथं बिगर भाजप सरकार आहे। म्हणजे जिथे भाजपचं सरकार नाही तीच राज्य फक्त अपयशी ठरली, आणि जिथे सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला, कारण तिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे। 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन करणार असल्याचं कळत आहे। जर रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे। या लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। वेळीच लॉकडाऊन केलं नाही तर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन दरम्यान कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे। देशात काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मागच्या 24 तासात देशात 1,68,912 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 904 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय। 75,086 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। विजापूर रोडवरील वैद्य महेश कुमार बिळुरे आणि निसर्गोपचार तज्ज्ञ निधी बिळुरे यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय आणि शास्त्रोक्त पंचकर्म केंद्र। आमच्या येथे सर्व जुनाट व नवीन विकारांवर काळजीपूर्वक इलाज केला जाईल। किडनी विकार, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे विकार, पॅरालिसिस आणि व्यंधत्व या विकारांवर शुद्ध आयुर्वेद व पंचकर्म उपचार उपलब्ध। पत्ता 53 सिमला नगर, नडगिरी पेट्रोल पंपाजवळ, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 60 56 98 67।